हे बघा, पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8 से 5 पट आहे, तर शेकड नफा किती? विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस पर्सेंटेज वरून प्रश्न जर विचारण्यात आला तर त्यावेळेस 100 ने गुणाकार करणार. ओके, क्लियर? हे बघा, सर्वात महत्त्वाची गरज की सोपी सिस्टीम, 8 मधून 5 गेले किती होतात? 3. मग 3/5 देणार आणि गुणिले 100 करणार. लक्षात आला? म्हणजे 5 दुणे 10 आलं बरोबर. म्हणजे 5 दुणे 10 म्हणजे किती आल्या? 20. आणि 3 म्हणजे किती आल्या? 3 दुणे 6 किती टक्के आल्या? 60%. कठीण आहे? लक्षात ठेवा, कठीण आहे का? नाही ना. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8 से 5 पट आहे, तर सेकडा नफा किती टक्के असेल? जर मी तुम्हाला सांगितलं, बघा हाच प्रश्न असा असेल, 5/3 पट किती आहे, तर सेकडा नफा किती? 5 मधून 3 गेले किती होतात? 2. मग 2/3 गुणिले 100. 100 गुणिले 2 किती झाले? 200. आणि 3 3 का 18. ओके, आणि 3 का 18 सेम आलो तर. हे बघा, सेम प्रश्न. जर मी सांगितलं एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 4/8 पट आहे, किती आहे? 4/8 पट आहे, तर सेकंड नफा किती? बघा, 8 म्हणून 4 गेले किती होतात? 4/8 आणि गुणिले 100 म्हणजे किती झाले? 400. ओके, 8 5 40 म्हणजे बरोबर 50%. लक्षात आलं? म्हणजे प्रश्न बघा, सेम एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 9/10 पट आहे, किती आहे? 9/10 पट आहे, तर सेकंड नफा किती? 9 मधून 10 गेले किती होतात? 1/10 गुणिले 100. हे पट गेला म्हणजे किती आला? 10%. सेकंड प्रश्न बघा, जर मी तुम्हाला सांगितलं एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 12/8 पट आहे, किती आहे, तर सेकंड नफा किती? बघा, 12/8 पट आहे, 12 मधून 8 गेले किती होतात? 4.